मला बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात ॲक्च्युली माझे लाईव्ह वेबिनार असतात किंवा ऑफिस आल्यानंतर लोक म्हणतात की सर डीमेट अकाउंट नेमकं कुठं ओपन केलेलं असावं माझं इकडे माझं तिकडे लोकं म्हणतात काही डिस्काउंट ब्रोकर्स असतात काही बँक ब्रोकर असतात म्हणजे ब्रोकरेज किती माहीत पण नसतं लोकांना पॉईंट फिफ्टी पर्सेंट पॉईंट वन पर्सेंट ब्रोकरेज लोकांना असं माहीत नसतं ठीक आहे तर याचं उत्तर असं आहे की डीमॅट अकाउंट सगळीकडं सेमच असतात असं काही विशेष फरक नाही कारण सेंट्रलाइज काय सीडीएसएल से आणि एन एस डी एल आहे ठीक आहे टेक केअर कॅरेलला मेडिटर म्हणून पण प्रॉब्लेम कुठं होतो प्रॉब्लेम होतो सर्व्हिसचा आपण काय बघतो की कमी चार्जेस आहेत झिरो ब्रोकरेज आहे अमुक आहे तमुक आहे अशा बोलता आपण बळी पडतो असं करू नका बी विथ अ ब्रँड बी विथ अ ब्रँड ब्रँडेड ब्रोकरसोबत अकाउंट ओपन असलेलं आपलं कधीही चांगलं असतं सर्व्हिस इश्यू येत नाहीत आता कित्येक डिस्काउंट ब्रोकर असे की त्यांना त्यांच्या ट्रेडिंग करताना ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर डीप आउट ऑफ द मनी असतात ना ऑप्शन्स म्हणजे पाचशे पॉईंट लांबचे वगैरे त्या ट्रेड नाही करतायत किंवा अजून बघायचं झालं तर फेसलेस पण गोष्टी त्यांच्या असतात कोणी भेटायला नसतं कोणी बोलायला नसतं काय नाही काय नाही काय नाही सगळं ऑटो सिस्टम असते असं करू नका तर बरेचसे मोठे मोठे ब्रोकर्स आहेत एंजल वन असेल आनंद राठी असेल त्याच्यानंतर इंडिया इन्फोलाईन आहे त्याच्यानंतर शेर खान आहे असे खूप सारे ब्रोकर्स आहेत नावाजलेले की जे मेन ब्रोकर आहेत कोर ब्रोकर आहेत ते पार्ट टाईम ब्रोकर नाही आहेत ते अशा लोकांसोबत डिबेडावर ओपन केलेलं चांगलं आहे एंजल ब्रोकिंग आणि आनंद राटी या दोन्ही आपल्या फ्रान्सिस आहेत तुम्हाला जर आमच्यासोबत डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकता खाली कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता आयदर किंवा नंबर तुम्हाला जो दिसतोय आहे टीमवर किंवा खाली नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याचं कॉल करू शकता अकाउंट ओपन करून तुम्हाला दिलं जाईल प्रॉब्लेम काय आहे परत मी तुम्हाला एकदा सांगतो की बोळात आज ब्रोकर आहेत खूप ठिकाणी ब्रोकर्स आहेत पण आपलं डीमॅट अकाउंट जे आहे ना एकतर सिस्टम चांगली पाहिजे सॉफ्टवेअर्स चांगले पाहिजेत युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर्स पाहिजेत या बऱ्याचशा गोष्टी असतात या गोष्टी कन्सिडर करणं फार इम्पॉर्टंट आहे सो डीमॅट अकाऊंट प्रॉपर जो कोर ब्रोकर आहे पार्ट टाईम ब्रोकर नाही डिस्काउंट ब्रोकर्स नाही त्याच्यानंतर बँक ब्रोकर नाही तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही करा आमचे काय म्हणजे जबरदस्ती नाही मी एक मुद्दा इथं मांडतोय फक्त तर डीमॅट अकाउंट हे प्रॉपर मेन ब्रोकरसोबत ओपन केलेलं तुमचं असावं जेणेकरून सर्व्हिस इशू कमी येतात व्हिडिओ कसा वाटला जरूर करावा आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद